कार्यक्षम काम झालेलं नाही त्यांच्यात जो सर्वे सांगतो याच्यातच या सरकारचं अपयश आहे ना. देवेंद्रजींचा अपमान करायची, त्याच्यामुळे सातत्याने देवेंद्रजींचा अपमान करण्याचं षडयंत्र हे देवेंद्रजींच्या विरोधात. अर्थातच एका बहिणीला माझ्या भावाच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशीच वाटणार. काल ऑन कॅमेरा मीडियाशी स्टेटमेंट बोलताना केले त्यांनी, बंड फसला असता एकनाथ शिंदे मला माहिती नाही पण ताई मुख्यमंत्र्यांच्या बद्दल असं वक्तव्य केलं म्हणजे धक्कादायक आहे. जर म्हणजे दीपक केसरकर जे म्हणले त्याच्यात 1% सत्य असेल तर हे धक्कादायक आहे, शॉकिंग. ताई खरं तर महाविकास आघाडीची ज्यावेळी स्थापना झाली त्याच्या अगोदरपासून एकनाथ शिंदेच्या मनात मुख्यमंत्री पद होतं असं देखील बोललं जातं, तर याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? कारण एक मला नाही बाबा माहिती, माझा फारसा संबंध कधीच त्यांच्याशी एवढा आला नाही. सरकारच्या वर्षपूर्तींनी महाराष्ट्र लक्ष केलंय, पुढच्या महिन्यापासून प्रत्येक महिन्यामध्ये ते मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये दौरा करणार आहेत. एकूण आघाडी महाराष्ट्रामध्ये बांधली आहे, आव्हान काय? मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये सगळ्यांनीच यायला पाहिजे ना, त्याच्यात आलेलं त्याच्यात गैर काय? नाही, दर्शना पवारचं पुन्हा एकदा मगाशी आवाज नाही आला. खरं तर दर्शना पवार हत्या प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे त्याला पुणे पोलीस ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलंय, एक प्रेस सुद्धा घेणार आहेत. कसं बघताय सगळ्या प्रकाराकडे? अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि मला असं वाटतं आपण पोलीसकडून पूर्ण रिपोर्ट याची वाट बघावी, मगच काहीतरी त्याच्यावर बोलणं योग्य राहील. तर सरकारच्या वर्षपूर्तीकडे कसं बघता? एक वर्ष जर या सरकारला झालं असेल आणि 1 वर्षानंतर 73.4 लोकांना असं वाटत असेल की हे फाईक कार्यक्षम काम झालेलं नाही, त्यांच्यात जो सर्वे सांगतो याच्यातच या सरकारचं अपयश आहे ना. त्यांना दावा करायला काही लोकशाही आहे, कुणालाही काही बोलायचा अधिकार आहे? आणि आम्ही किती वर्ष हे कार्यक्रम करतोय हा डेटा स्पीच फॉरिट्स. ठीक आहे ना, पार्टी में नाही दिल की बात रखेंगे तो कहाँ रखेंगे? किसने कहा ये? कौन विरोध है? अरे भाजपा का यही तो है ना, भाजपा जब तक राष्ट्रवादी का नाम नहीं लेती उनका दिन नहीं शुरू होता. इसी से आपको पता चलता है ना कि राष्ट्रवादी कांग्रेस की ताकत क्या है. जो सत्ता में उसको भी राष्ट्रवादी की ही बात करनी पड़ती है. काही फडणवीस काल असं म्हणले की अधिकार घेताना त्रास होता, मग ते शिक्षण विभागाचे किंवा सरकार कुठल्याही पातळीवरती फडणवीस त्यांना अधिकार द्यावे लागले आणि त्यानंतर जे काही चाललंय असं सांगण्याचा प्रयत्न ते सारा अल्पेल आहे. पण हे फडणवीसांना बोलण्याची वेळ आहे. अर्थातच तुम्ही बघताय की माननीय देवेंद्रजींचा सातत्याने अपमान या सरकारमध्ये होतोय. म्हणजे त्या सर्वेमध्ये पण काही गरज नव्हती देवेंद्रजींचा अपमान करायची, त्याच्यामुळे सातत्याने देवेंद्रजींचा अपमान करण्याचं षडयंत्र हे देवेंद्रजींच्या विरोधात कोणीतरी सत्तेतले लोक करतायत हे वारंवार कृतीतून दिसते. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की सगळ्या मीडियानीही काल त्याला अतिशय चांगलं कव्हरेज दिलं, याबद्दल मी सगळ्या माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते. आणि माझा विश्वास आहे की पुढच्या काही कालावधीमध्ये जी भाषणं झाली, बूथ कमिटीज असतील किंवा पुढच्या इलेक्शनची तयारी असेल, त्या सगळ्याच्या मीटिंग सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहेत, त्या तुम्ही तुमच्या चॅनल्सवर कव्हर करताय. त्याच्यामुळे पुढच्या दिशा जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असेल ती संघटना बांधणी आणि लोकांची सेवा ह्याच्या मागेच, म्हणजे सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. अर्थातच एका बहिणीला माझ्या भावाच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशीच वाटणार, आणि अर्थातच भाऊ म्हणून दादाची वाटणार. पण संघटना ही एक कुटुंब म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतं, त्याच्या कुटुंबातल्या सगळे लोक आनंदी राहावे ह्याच्यात तर मग मजा आहे ना, मग काम करायला आणि आनंद वाटतो. केसरकर काल म्हणाले हा सगळा बंडाचा प्रकार झाला, 1 वर्ष त्याला झाली राष्ट्रवादी आंदोलन केलं, केसरकर म्हणत आहेत की हा सगळा बंड फसला असता तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी मारून घेणार होते. हा त्यांनी काल ऑन कॅमेरा मीडियाशी स्टेटमेंट बोलताना केले त्यांनी, बंड फसला असता एकनाथ शिंदे मला माहिती नाही बाबा. पण काही मुख्यमंत्र्यांच्या बद्दल असं म्हणजे धक्कादायक आहे. जर म्हणजे दीपक केसरकर जे म्हणले त्याच्यात 1% सत्य असेल तर हे धक्कादायक आहे, शॉकिंग.
काही खरं तर महाविकास आघाडीची ज्यावेळी स्थापना झाली त्याच्या अगोदरपासून एकनाथ शिंदेच्या मनात मुख्यमंत्री होत होतं असं देखील बोललं जातं, तर याबद्दल काही माहिती आहे का? कारण एकूण मला नाही बाबा माहिती, माझा फारसा संबंध कधीच त्यांच्याशी एवढा आला नाही. सरकारच्या वर्षांनी महाराष्ट्र लक्ष केलं पुढच्या वर्षापासून मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये करणार आहे. मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये सगळ्यांनीच यायला पाहिजे ना, त्याच्यात आलेलं त्याच्यात गैर काय. सरकारचं अपयश आहे ना. अतिशय दुर्दैवी आहे की ज्या पद्धतीने महिलांची हत्या असेल, बलात्कार असेल, किंवा ज्या पद्धतीने महिलांच्या बद्दल कॉमेंट्स असतील, किंवा मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या आपल्या ऑलिम्पिक मेडल्स ज्या आपल्या मुलींना मिळाल्या त्यांना जी वागणूक दिली ही अतिशय दुर्दैवी आहे. आणि सातत्याने बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणणाऱ्या महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या महिलांच्या माध्यमातून आज महिलांना न्याय मिळत नाही हे सातत्याने दिसते. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे जी झाली ती. मला असं वाटतं पोलीसकडून आपण पूर्ण रिपोर्ट याची वाट बघावी आणि त्याच्यानंतरच योग्य होईल बोलणं काही. नाही मला असं वाटतं मला मनापासून आनंद आहे की दादालाही संघटनेमध्ये काम करायची इच्छा आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे कारण का संघटनेमध्ये जेवढे नेते आमचे मार्गदर्शक येतील तेवढी संघटना ताकदवर होईल. त्याच्यामुळे दादा जर एकदा म्हणला की आम्हाला संघटनेत काम करायचंय एक काडरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये पण एक चांगला मेसेज जातो. आदरणीय जयंतराव अनेक वर्ष त्यांच्यावर ही जबाबदारी आहे. तोटकरे साहेबांवर होती, भुजबळ साहेबांवर होती, कैलासवासी आर आर पाटलांवर होती, अरुणबाई गुजरातींवर होती आणि त्याच्यामुळे संघटनेमध्ये आमचे सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. दादा ती इच्छा व्यक्त करतो ही खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट. नाही मला असं वाटतं हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. कालच अतिशय चांगला कार्यक्रम झाला.